नमस्कार मी मनोहर इनामे सर सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामेसर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम डी एड बी एड धारक ज्यांनी ज्यांनी डी एड केलेलं आहे बी एड केलेलं आहे त्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी मी घेऊन येत आहे आनंदाची बातमी अशी आहे जी की तुम्ही माझ्या हेडिंगला सुद्धा वाचली असेल की त्या ठिकाणी टी पात्र नसताना टी टी परीक्षा उत्तीर्ण नसताना त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट दोन हजार बावीस तेवीसला सॉरी दोन हजार तेवीसला जी काही अभयोग्यता चाचणी होणार आहे म्हणजे फेब्रुवारीमध्ये तर त्यासाठी थेट पात्र होऊ शकता म्हणजे टी ई टी उत्तीर्ण नसतानाही सुद्धा तुम्ही त्या परीक्षेला त्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि ती परीक्षा देऊन गव्हर्नमेंट शिक्षक बनू शकता होय बऱ्याच जणाला त्या ठिकाणी माझं हे बोलणं खरं वाटणार नाही पण कसं काय हे शक्य आहे या गोष्टीचा उलगाडा मी आता तुमच्या समोर या ठिकाणी करत आहे त्या अगोदर तुम्ही सर्व जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अवश्य पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जे काय बोलतोय त्यामध्ये काय सत्यता आहे ते तुम्ही त्या ठिकाणी तपासून बघा ठीक आहे तर चला महाराष्ट्रातील सर्वच डी एड बी एड धारक सर्वच जण त्या ठिकाणी दोन हजार तेवीस ला होणारी फेब्रुवारीमध्ये शिक्षक भरती परीक्षा म्हणजेच अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी म्हणजे अभयोग्यता टेट परीक्षा ही परीक्षा त्या ठिकाणी कशी देता येईल त्यासाठी तुमच्या समोर एक चालून आलेली एक संधी आहे तर संधी कशी आहे त्या संधीचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी दोन हजार तेवीस ला होणारी अभयोग्यता चाचणी या परीक्षेमध्ये थेट प्रवेश करू शकता आणि त्या परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन गव्हर्नमेंट शिक्षक बनण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता तर ती संधी कशी आहे तर ती एकदा समजून सांगतो आता आजच त्या ठिकाणी दिनांक वीस ऑक्टोबर म्हणजे आजच्या दिवशीच त्या ठिकाणी सी टी या परीक्षेची जाहिरात त्या ठिकाणी पडलेली आहे नोटिफिकेशन आलेली आहे आणि बातम्या अशी नोटीस आलेली आहे ती नोटीस मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो आणि तुम्ही थेट परीक्षा त्या ठिकाणी अभयोग चाचणीसाठी कसे पात्र होऊ शकता त्याबद्दल मी समजून सांगतो अगोदर आपण या नोटीसबद्दल आपण शॉर्टकट माहिती बघूया हे बघा सी टी एटी दोन हजार बावीस तेवीस परीक्षा सी टी एटी म्हणजेच काय तर सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा त्या ठिकाणी त्याची डेट डिक्लेअर केलेली आहे आणि ही परीक्षा होणार आहे त्या ठिकाणी दोन हजार बावीस तेवीस एक्झाम कधी होणार आहे तर एक्झाम होणार आहे त्या ठिकाणी तुमची डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये पासून तर जानेवारी या दो एक महिन्यामध्ये डिसेंबर ते जानेवारी या एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सी टी एटीची परीक्षा तुमची घेतल्या जाणारे ती परीक्षा त्या ठिकाणी तुमची ऑनलाईन स्वरूपात त्या ठिकाणी ती परीक्षा होणार आहे आणि ऑनलाईन स्वरूपात ती परीक्षा होईल म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी त्या परीक्षेचा निकाल सुद्धा ताबुडतोब लागेल ऑनलाईनच निकाल लागेल आणि या परीक्षेसाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी डेट आलेली पा की एकतीस एकतीस ऑक्टोबर म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजे या महिन्यातली एकतीस तारखेला तुमचा सी टी ए टीचा परीक्षेचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरता येईल आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत फॉर्म भरल्यानंतर डिसेंबरमध्ये तुमची परीक्षा असेल आणि जानेवारी डिसेंबरपासून तर जानेवारीपर्यंत तुमची ज्या दिवशी म्हणजे तुमच्या ओळखपत्रावरती म्हणजे ॲडमिट कार्डवरती जे हॉलटिकीट आहे तर त्या हॉलटिकीटवरती प्रवेश प्र प्रवेश पत्रावरती तुमची परीक्षा कधी आहे तर त्याचं त्या ठिकाणी त्या प्रवेश पत्रावरती तुम्हाला त्या ठिकाणी डेट असेल आणि त्या दिवशी तुम्हाला ऑनलाइन सी टी एटीची परीक्षा द्यायची आहे आता त्यानंतर तुम्हाला पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एकदा आपण हे समजून घेऊ की या परीक्षेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जर जनरल किंवा ओबीसी कॅटेगरी असाल आणि पेपर दोन्ही एक कुठलाही द्यायचा असेल तर तुम्हाला एक हजार रुपये फीस आहे दोन्हीपैकी एक पेपर एक द्या किंवा पेपर दोन द्या एक हजार रुपये फीस आणि तुम्ही जनरल ओ बी सी कॅटेगरीचे असाल आणि दोन्ही पेपर तुम्हाल तुम्हाला द्यायचे असेल तर बाराशे रुपये फीस तुम्हाला पेड करायची आहे त्यानंतर तुम्हाला जर ही परीक्षा द्यायची असेल तर एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी आणि इतर जे कॅटेगरी आहे तर त्याच्यातील जे व्यक्ती आहे तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी पाचशे रुपये फॉर्म तुम्हाला पेपर एक किंवा पेपर दोन दोन्ही पैकी एका एका फॉर्म साठी पाचशे रुपये फीस आहे आणि दोन्ही फॉर्म जर भरायचे असेल म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पण फॉर्म भरायचे असेल तर सहाशे रुपये फीस आहे तर सगळ्यात मोठा ट्विस्ट हा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याच्या पाठीमागचं की टी परीक्षेची डेट आता डिक्लेअर झालेली आहे आणि आता तुम्ही यातून एक गोष्ट समजून घ्या काय समजून घ्या हे बघा टी परीक्षा कधी होणार आहे तर टी परीक्षा त्या ठिकाणी तुमची होणार आहे डिसेंबर दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या मध्येच तुमची त्या ठिकाणी ची परीक्षा तुमची होणार म्हणजेच काय आणि या योग्यता चाचणीचे चाचणीच्या ज्या काही हालचाली चालू आहे तर त्या हालचाली चालू आहे त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सतरा तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत आता त्यात पण काय चेंजेस होऊ शकतो याच्यावर पण तुम्हाला मी लगेच माहिती सांगतो आता हे बघा की तुम्हाला ही जी संधी आहे डिसेंबर आणि जानेवारीच्या जा दरम्यान पेपर आहे सपोज तुमचा जानेवारीला जरी पेपर झाला तरी जानेवारीच्या पेपरमध्ये तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट म्हणजे लगेच लगेच ताबडतोब लागणार आहे म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी सी टी टी परीक्षा जर उत्तीर्ण होऊ शकत असाल तर शंभर टक्के तुम्ही त्या त्या ठिकाणी अभयोगता चाचणीसाठी थेट पात्र आहात म्हणजे कसे पात्र आहात तर ही परीक्षा उत्तीर्ण आणि लगेच अभयोग्यता चाचणीचा फॉर्म सुरू होईल आणि लगेच तुम्ही त्या ठिकाणी ती परीक्षा देऊ शकता आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडला असेल की की हे सगळी प्रोसेस आणि अभयोग्यता चाचणी ह्या दोन्हीचा ताळमेळ ता लागेल का की चाचणीची ऑलरेडी फॉर्म प्रक्रिया असं म्हणतात की डिसेंबरपासून सुरू होणार आणि मग त्या, या, या सी टी ई टी परीक्षेचे पण परीक्षा त्याच गडबडीत आहे म्हणजे हे दोन्ही मिळून फॉर्म कसा भरता येईल का तर त्याबद्दल सुद्धा सांगतो की मी स्वतः त्या ठिकाणी अनुभवाने आणि अभ्यासाने सगळ्या गोष्टी सांगतो की हे बघा ज्यावेळेस अभयोग्यता चाचणी घेणार हे डिक्लेअर झालेले कोर्टाने त्यांना त्या ठिकाणी रोडमॅप ठरवून दिलेला आहे परंतु त्यावरती सुद्धा काही गोष्टी विचार केला तर त्या ठिकाणी सतरा फेब्रुवारी आणि ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान परीक्षा त्या ठिकाणी घ्यावा असं त्या ठिकाणी सांगताय परंतु त्याच दरम्यान त्या ठिकाणी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेचा रोडमॅप सुरू होऊन जाईल आणि मग रोडमॅप सुरू झाल्यामुळे शंभर टक्के साहजिकच त्या परीक्षा आणि ह्या परीक्षा एकाच वेळेला सोबत होणं अशक्य आहे आणि अजूनही त्यांचं कंपनी जी निवड प्रक्रिया आहे टेट परीक्षेसाठी तर ते निवड प्रक्रिया कंपनी अजून सुद्धा अधिकृतरित्या फायनल केली नाही तीन कंपनी सुचवल्या त्या तर त्यापैकी एक अजून डिक्ले झाली नाही म्हणजे त्या प्रोसेसला जर उशीर झाला थोडाफार तर शंभर टक्के जी फेब्रुवारीमध्ये जी आशा आहे फेब्रुवारीमध्ये जी टेट परीक्षा होणार आहे तर ती जास्त लांबणीवर पडणार नाही तर थोड्या कालावधीसाठी लांबणीवर पडेल म्हणजे एवढं तर नक्कीच की जून दोन हजार तेवीसच्या अगोदर शंभर टक्के शिक्षक भरती होऊन गेलेली असेल एवढं तर निश्चित आहे मग ज्यांना ज्यांना या परीक्षेसाठी अपयोग्य चाचणीसाठी थेट त्या ठिकाणी जायचं आहे तर त्यांच्या त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे जे जे टी ईटी उत्तीर्ण झालेले नाही असे सगळे विद्यार्थी हे तुम्ही त्या ठिकाणी सी टी ई टीची परीक्षा जे नोटिफिकेशन पडलेलं आहे तर ती सी टी ई टीची परीक्षा त्या ठिकाणी चाचणीमध्ये प्रवेश करा आणि म्हणूनच सगळ्यासाठी एक प्रकारची गुड न्यूज आहे जे जे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेले नसेल आणि जे ऑलरेडी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण आहे सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या अभ्यास अभ्यासाला लागा अभियोग्यता चाचणीसाठी त्यांनी त्यांचा तेन त्यांचा अभ्यास चांगला चालू ठेवा तर जे जे आतापर्यंत डी एड बी एड झालेले परंतु टी एटी उत्तीर्ण नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी या बातमीकडे चांगले बारकाईने लक्ष द्या आणि सी टी एटी परीक्षेचा आता फॉर्म सुरू झाला सुरू होईल एकतीस तारखेपासून तर तो फॉर्म भरा आणि या परीक्षेचा अभ्यास करा याच्या बरोबर त्या ठिकाणी याचा टेट परीक्षेचा म्हणजे अभियोग्यता चाचणीचा पण अभ्यास चालू ठेवा यदा कदाचित तुम्ही असे होऊ शकता की दोन्ही परीक्षा देऊन त्या ठिकाणी विदिन चार पाच महिन्याच्या आतमध्ये गव्हर्नमेंट शिक्षक बनण्याचं जे स्वप्न आहे ते ते सुद्धा तुमचं पूर्ण होऊ शकतं आता बऱ्याच जणांना असा एक प्रश्न पडला असेल की सी टी ए टी परीक्षा ही जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये होणार आहे आणि मग त्या ठिकाणी आम्हाला वेळ पण कमीच हातात ते दोनच महिने शिल्लक आहे मग दोन महिन्यामध्ये आम्ही सी टी ए टी परीक्षा उत्तीर्ण होऊन टेट परीक्षापर्यंत जाणार आणि टेट परीक्षा पण त्या ठिकाणी क्वालिफाय होऊन टेट परीक्षासुद्धा त्या ठिकाणी चांगले गुण मिळणार हे कसं पॉसिबल आहे तर मित्रांनो पॉसिबल आहे कसं पॉसिबल आहे टी टी परीक्षा म्हणजे राज्य सरकारची जी महाटेट परीक्षा असते महाटी तर या परीक्षेपेक्षा सी टी परीक्षा एकदम सोपी असते सोपी असते आणि त्यासाठी तुम्हाला करायचं काय एकच गोष्ट माझे तुम्ही लक्षात ठेवा नंबर एक तुमचं सी टी अरिहंत सक्सेस मास्टर हे जे पुस्तक आहे पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीसाठी एक ठोकळा दोन्ही पण घेऊन टाका आणि पाठीमागच्या प्रिव्हियस इयर सगळ्या ज्या आतापर्यंत सी टी क्वेश्चन पेपर आहे बस तेवढं रिव्हिजन करा तुम्ही शंभर टक्के सीटीएटी परीक्षा पास होणार यात काही शंका नाही तर विद्यार्थी मित्रांनो खास करून तुमच्या सर्वांसाठी ही गुड न्यूज मी तुम्हाला सांगितलेली आहे नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक कमेंट्स आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका इथून पुढे सुद्धा अशाच माहिती आणि तुमच्या उपयोगाची माहिती माझ्या युट्यूब चॅनलवर टाकण्यात येणार आहे अवश्य तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी सर्व जे जे डीएड एड धारक आहे तर त्या त्या सर्वांपर्यंत अवश्य शेअर करून अवश्य सहकार्य करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एखादी नवीन माहिती घेऊन धन्यवाद